कोल्हापूर लोकसभेसाठी काल सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली कोल्हापूर शहर उपनगरीय भाग आणि नजीकच्या ग्रामीण भागामध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर तुरळक प्रमाणात तर अनेक ठिकाणी मतदारांची मोठी गर्दी झाली होती मतदान केंद्राजवळ असणाऱ्या बूथवर आपला मतदार यादीतील क्रमांक शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती शिवाजी पेठेतील कोल्हापूर हायस्कूलमधील मतदान केंद्रावर महिला आणि पुरुष मतदारांनी सकाळी गर्दी केली होती काही वेळानंतर ही संख्या कमी झाली मात्र पुन्हा त्यात वाढ झाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील मतदान केंद्रावर तीन ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या या ठिकाणी दिव्यांग मतदारांना नेण्यासाठी व्हीलचेअर आणि रॅम्पची सोय करण्यात आली होती नेहरुनगर विद्यामंदिर नगर, नगर इथलं संत रोहिदास विद्यामंदिर या मतदान केंद्रावर आणि विविध पक्षांच्या लावलेल्या बूथवर नागरिकांची गर्दी झाली होती उन्हाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मंडप उभारण्यात आले होते यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निश्चित बदल घडेल असा विश्वास जवाहरनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते फिरोज सौदागर यांनी व्यक्त केला आहे जवाहरनगर इथल्या जवाहरनगर हायस्कूल आणि वीर कक्क या विद्यालयामध्ये भर उन्हात मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या मतदान केंद्रासह शहरातील अन्य मतदान केंद्रांमध्ये मतदारांची गर्दी झाली होती मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता